नमस्कार मी प्राची डोळ्यांचं आरोग्य या विशेष सिरीज मध्ये आपलं स्वागत आणि या सिरीज मध्ये आपण जाणून घेणार आहोत आज मोतीबिंदू याबद्दल आणि मोतीबिंदू याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर क्षिप्रा आफळे डॉक्टर स्वागत आहे तुमचं या भागामध्ये डॉक्टर स्वतः एम बी बी एस आणि एम एस आहेत त्या आय सर्जन आहेत त्याचप्रमाणे गेली वीसहून अधिक वर्ष त्यांचा या क्षेत्रात अनुभव आहे आत्तापर्यंत हजारो ऑपरेशन्स त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत डॉक्टर स्वागत आहे या भागात आणि सुरुवातीचा असा प्रश्न आहे मोतीबिंदूबद्दल अनेक शंका कुशंका असतात अनेक प्रश्न असतात तर मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय का? आता मोतीबिंदू म्हणजे हा जो डोळा आहे ह्या मॉडेलशिवाय शिवाय समजावून सांगणं अवघड आहे तर हा जो असा अंडाकृती डोळा आहे हा कॅमेराप्रमाणे काम करतो जसं जुन्या प्रकारचे कॅमेरा होते तर याच्यामध्ये हा जर सेक्शनमध्ये जर आपण बघितला कट ह्याच्यामध्ये तर डोळ्याच्या आत हे असं एक भिंग असतं वाटाण्याप्रमाणे किंवा शेंगदाण्याच्या साधारण साईजचा हा मोती लेन्स असते आणि ही लेन्स जी आहे ती अतिशय क्रिस्टल क्लिअर असते आणि याच्यामधनं डोळ्यात जे किरण येतात ते फोकस होऊन रेटिनावर पडतात तर ही जी लेन्स आहे फोकसिंगचं काम करणारी ही जेव्हा क्रिस्टल क्लिअर असलेली पांढरं व्हायला लागते तेव्हा त्याला मोतीबिंदू झाला असं म्हणतात आणि ही पांढरी होत होत हळूहळू इतकी पांढरी होते ती की ती मोत्यासारखी दिसायला लागते डोळ्यासमोर म्हणून त्याला मोतीबिंदू असं म्हणतात आणि मग हे जेव्हा अपारदर्शक पांढरं होतं भिंग तेव्हा अर्थातच आतमध्ये किरणच जात नाहीत त्यामुळे पेशंटला दिसत नाही नक्कीच मात्र एक असा समज आहे हो हो की पन्नासशे साठी नंतर वयोमानानंतर आपण झालं मोतीबिंदू होतो हे एक माहिती आहे पण त्याशिवाय आणखी काही अशी कारणं आहेत का मोतीबिंदू होण्यासाठी हां मोतीबिंदू जनरली आता तुम्हाला माहिती आहे की वृद्धापकाळांनी होतो जसजसं वय वाढत जातं तस तशी ह्याची डेन्सिटी वाढत जाते आणि पारदर्शकत्व पण वाढत जातं पण याशिवाय डायबेटीसमुळे केमोथेरपीमुळे रेडिएशनमुळे त्यानंतर कधी कधी मार लागल्यामुळे स्टिरॉइडची औषधं खूप घेतली किंवा ड्रॉप घातले स्टिरॉइडचे काही कारणामुळे किंवा डोळ्यात काही असे आजार असतात की ज्याच्यामध्ये मोतीबिंदू होतो किंवा अनुवंशिकतेमुळे या सगळ्या कारणांमुळे मोतीबिंदू होऊ शकतो मात्र प्रेक्षकांना लोकांना एक नेहमी प्रश्न असतो की आपल्याला असं कधी कळतं की मोतीबिंदू मला झाला आहे किंवा शंका कधी येते तर हे कसं ओळखायचं हा तर ही लक्षणं जी आहेत ना मोतीबिंदूची ही फार विचित्र प्रकार आहे हा सर्वसामान्यपणे जस जसा मातारपणातला किंवा वृद्धापकाळातला मोतीबिंदू वाढत जातो तस तसं दिसायला थोडंसं धुरकट व्हायला लागतं पण वृद्धापकाळ येतं ते जसं लक्षात येत नाही तसंच हे कमी होत जाणं दिसायचं हे पण लक्षात येत नाही कारण हे अतिशय स्लो होत असतं आणि माणसं त्याला अडॅप्ट होत असतात त्यामुळे हे लक्षात येत नाही पण जनरली काय होतं की चष्म्याचा नंबर लावून सुद्धा दिसत नाहीये सारखं अडखळायला होत आहे टी किंवा तुमच्या समोरच्या वस्तू नीट दिसत नाही डोळ्यासारखं पाणी आल्यासारखं डोळे डोळेसारखे पुसतात पेशंट डबल दिसतं टिबल दिसतं सारखे नंबर बदलायला लागतात काही लोकांच्यामध्ये तर जवळच चांगलं दिसायला लागतं पण लांबचं कमी झालं ते त्यांच्या लक्षात येत नाही तर ही अशी सगळी मोतीबिंदूची लक्षणं आहेत वेदना जनरली होत नाही पण बऱ्याचदा जर ताण घेऊन पेशंट बघत असेल सारखा तरी पण मग मोतीबिंदूच्या केसमध्ये डोकं आणि डोळे दुखू शकत मात्र एकदा निदान झालं की मोतीबिंदू झालाय तर त्यावर लगेच इलाज काय असतो त्याबद्दल आता मोतीबिंदू म्हणजे तुम्ही बघितलं की ही क्रिस्टल क्लिअर जी लेन्स आहे ती पांढरी झाली आहे तर ह्याच्यावरती आपण ती उलट तर नाही करू शकत ही प्रोसेस कशी आहे की तुम्ही अंडर जे आहे ते आतमध्ये त्याच्यात जेव्हा तो ट्रान्सपरंट भाग असतो ते उकळायला ठेवल्यावरती ते पांढरं होतं ते परत तुमचं अपारदर्शकचं पारदर्शक नाही होऊ शकत तसंच हे भिंग जे आहे ते उलट सहसा होऊ शकत नाही आणि जेव्हा पेशंटला चष्मा लावूनसुद्धा नीट दिसत नाही तेव्हा याच्यावरती प्रॉब्लेम असा होतो की थोडंफार जे दिसत असतं त्याची क्वालिटी अतिशय बेकार असते चांगलं दिसत नसतं ते आणि त्याच्यात कलर्स आणि कॉन्ट्रास्टसुद्धा खराब झालेला असतो दिसतंय म्हणजे एक फक्त फिगर दिसते त्याला काही अर्थ नाही आहे तर अशा वेळेला तो मोतीबिंदू पूर्णपणे काढून टाकणं ते भिंग डोळ्यातलं खराब झालेलं काढून टाकणं आणि तिथे कृत्रिम भिंग बसवणं म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन हाच एक इलाज आहे सुरुवातीच्या काळात तुम्ही चष्म्याचे नंबर थोडे एक दोन वेळा बदलू शकता त्यांनी क्वालिटी सुधारणार नाही थोडंफार दिसण्यात इम्प्रूव्हमेंट होईल पण अल्टिमेट याची ट्रीटमेंट आहे ती सर्जिकल म्हणजे मोतीबिंदू काढून तिथे लेस बसवणं मात्र ऑपरेशन हे कधी करावं लगेच करावं की पिकल्यावर करावं मोतीबिंदू पिकल्यावर संदर्भात आपण काय मदत देऊ शकाल कारण अनेक वेळेला ऑपरेशन करण्यासाठी अनेक जण हे थोडेसे घाबरलेले असतात आणि ते खूप लांबवतात हो अगदी हे तुम्ही योग्य निरीक्षण केलेलं आहे की मोतीबिंदूचं ऑपरेशन कधी करावं हा खूप अवघड प्रश्न असतो पेशंटच्या मनात परंतु असं बघा की जेव्हा एखादा पेशंट आमच्याकडे डोळे तपासायला येतो की डॉक्टर मला ह्या चष्म्याने नीट दिसत नाही आहे तेव्हा आम्ही काय करतो त्याचा चष्म्याचा नंबर आधी तपासतो नंतर डोळ्यात ड्रॉप घालून तपासतो की बाबा ह्याला चष्म्याने का दिसत नाही तेव्हा त्याचा ते मोतीबिंदू आम्हाला दिसून येतो अशा वेळेला चष्म्याने पण जेव्हा सुधारत नाही नजर दोन तीन लाईन ज्या व्हिजन चार्टमधल्या लॉस झालेल्या आहेत थर्टी फोर्टी पर्सेंट व्हिजन गेलेली आहे तेव्हा आम्ही त्यांना ऑपरेशनचा सल्ला देतो मोतीबिंदू पिकल्यावरतीच ऑपरेशन केलं पाहिजे हा एक अतिशय चुकीचा समज आहे तसं काहीही नाही आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मोठी मोठी मशीन्स वगैरे नव्हती फक्त नुसत्या डोळ्याने ऑपरेशन केलं जायचं आणि हाताने केलं जायचं तेव्हा मोतीबिंदू पिकल्याशिवाय ते सेफ व्हायचं नाही ऑपरेशन अवघड असायचं तसा बिना पिकलेला मोतीबिंदू करणं त्यावेळेला डॉक्टर्स अजून पिकू दे अजून पिकू दे म्हणून सांगायचे किंवा पूर्ण नजर पिकणं म्हणजे काय तर पूर्ण नजर जाते त्याला काहीच दिसत नाही हात सुद्धा दिसत नाही इतकी परिस्थिती जेव्हा होते तेव्हा पूर्वी करायची पण आता आपल्याकडे मोठे मोठे मायक्रोस्कोप्स आहेत फेको मशीन आहे तुम्ही अगदी अर्ली स्टेजमध्ये सुद्धा कॅट्रॅक्ट आपल्याला मोठ्या मायक्रोस्कोपमध्ये क्लिअर चांगला दिसू शकतो आणि आपण तो सक्सेसफुली काढू शकतो असं असताना आपल्याला इतकं न दिसेपर्यंत आपण कशासाठी थांबायचं कारण आपल्याला आज डोळ्याची कितीतरी गरज असते सतत बघायचं असतं सगळं टी व्ही असतात व्हॉट्सअप बघायचं असतं सगळं हे कसं बघणार नाही तर आणि ती जी नजर धुरकट असते त्यांनी सतत इरिटेट होत राहतात चिडत राहतात पडत राहतात पेशंट मी अमेरिकेला जेव्हा गेले होते ह्याच्या ट्रेनिंगला तेव्हा मी बघितलं की तिथे लोकांना एक लाईन विजन चार्टमधली कमी झाली तर तरीसुद्धा ऑपरेशन कंपल्सरी होतं आणि ती विजन क्लिअर झाली पाहिजे त्याच्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्सच त्यांना रिन्यू करायचे नाहीत पण आपल्या इकडे असं काहीच नाही आहे चार फुटावरचं दिसत नसलं तरी लोक म्हणतात की नाही मला दिसतंय की अजून अजून कशाला ऑपरेशन करायचं तर हे अतिशय चुकीचं आहे कारण याच्यामुळे काय होतं की हे वृद्ध लोक जे मोतीबिंदू वाढलेला असतो ते पडत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होतात आणि आणखीनच त्याचा डॅमेज होत राहतो कारण डोळे हे आपले प्रोटेक्शन असतं तुम्हाला समोरचा धोका समोरची वस्तू दिसल्याशिवाय तुम्ही पुढे जाणार कसे त्यामुळे हे पिकेपर्यंत थांबायला नाही पाहिजे योग्य वेळे ऑपरेशन करायला पाहिजे परंतु याच्यामध्ये दोन प्रॉब्लेम असतात एक म्हणजे म्हातारा माणूस जो आत्ता कामाचा नाही आहे त्याच्यावरती कोणाला वेळ आणि पैसे खर्च करायचे नसतात हे आज सगळे नसतील पण बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यात बऱ्याचदा वेळ नसतो लोकांना आजकाल लग्न मुंजी टूर्स ऑफिसची कामं शाळा परीक्षा हे सगळं झाल्यावरती ते ऑपरेशन करायचा नंबर येतो तोपर्यंत तो, तो, तो बऱ्याचदा मोतीबिंदू फार पिकून जातो आणि आणखीन अवघड होतो कधी कधी तो करायचं ऑपरेशन आणि दुसरं म्हणजे भीती मोतीबी डोळ्याचं ऑपरेशन बाप रे भीती याचं फेल झालं त्याचं फेल झालं अरे नाही डोळ्याचं ऑपरेशन खूप सक्सेसफुल होऊ शकतं खूप चांगलं होतं काहीही त्रास होत नाही तुम्हाला कळतसुद्धा नाही ऑपरेशन झालेलं आहे इंजेक्शन नाही पट्टी लावायला लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही बाहेर येतात ऑपरेशन थेटरच्या सात ते आठ मिनटात ऑपरेशन होतं दुखत नाही डोळा लाल होत नाही दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सगळं काम करू शकता स्वयंपाक करू शकता तुम्ही टी व्ही बघू शकता वाचू शकता सगळं करू शकता मग काय प्रॉब्लेम आहे का नाही आहे ऑपरेशन करायचं तुम्हाला अगदी जर लांबून येत असला तर दोन ते तीन दिवसात तुम्ही प्रवास सुद्धा करू शकता त्यामुळे कुठलंही कारण नाही आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन पोस्टपोन करण्यासाठी आणि तो पिकेपर्यंत वाट बघण्यासाठी जेव्हा लाईफस्टाईल तुमची लाईफची क्वालिटी खराब होती असं वाटतंय आणि डॉक्टर तुम्हाला सल्ला देत आहेत तेव्हा जरूर लगेच ऑपरेशन करा काहीही प्रॉब्लेम नाही आहे नक्कीच आत्तापर्यंत तुम्ही हे सविस्तरपणे खूप छान पद्धतीने सांगितलं की व्यक्तीचं ऑपरेशन लगेच का केलं पाहिजे मात्र काही कारणाने लांबलं गेलं समजा वेळेवर नाही होऊ शकलं तर त्याचे आणखीन परिणाम काय होऊ शकतात याबद्दल प्रेक्षकांना काय सविस्तर माहिती द्या हा असं होतं कधी कधी की ब्लड शुगर कंट्रोल होत नाहीये बाबा काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन पोस्टपोन 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 होत राहतं आणि जितकं पुढे जात राहील ऑपरेशन तितका तो मोतीबिंदू घट्ट आणि कडक होत राहतो आणि तो जितका कडक होईल तितका आता जो आम्ही फेको इमल्सिफिकेशन पद्धतीनं मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो लेझरनी करतो तो मोतीबिंदू आपल्याला फोडायचा असतो आणि जितकं कडक होईल तितका तो फोडणं अवघड होतं पहिल्यांदा तो पांढरा असतो मग तो पिवळा होतो मग पिवळ्याचा ब्राऊन होतो ब्राऊनचा काळा होतो आणि हा जो काळा खडक होऊन बसतो तो ऑपरेशन करून काढणं धोकादायक असतं इतर भागांना शरीरा डोळ्याच्या इजा पोचू शकते ते ऑपरेशन करताना कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि दुसरं असं आहे की बरेचदा जर ऑपरेशन नाही केलं विशेषतः डायबिटीसमध्ये तर हा मोतीबिंदू खूप वाढतो आणि सुजू शकतो तो आणि त्याच्यामुळे काजबिंदू होऊ शकतो किंवा कधी कधी तो फुटतो आणि फेकोलायटिक म्हणून ग्लोकोमा म्हणतात त्याला तर तो, तो होऊ शकतो ते टॉक्झिक सगळं डोळ्यातलं पाणी बाहेर येऊन डोळ्याला सूज यायला लागते आणि डोळा प्रचंड दुखायला लागतो आणि अशा वेळेला इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करायला लागतं आणि मग दृष्टी येण्याची शक्यता कमी होऊन जाते म्हणून डोळ्याचं ऑपरेशन मोतीबिंदूचं वेळेत केलं पाहिजे नक्कीच आतापर्यंत ऑपरेशन बद्दल तर माहिती व्यवस्थित कळलेली आहे पण लोकांना एक नेहमी प्रश्न पडलेला असतो की सगळ्यांचे मोतीबिंदू हे सारखे असतात का हा हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे जसं की माझ्या शेजाऱ्याचा मोतीबिंदू असं झालं त्या तमक्याचं तसं झालं त्याचं तर खूप कॉम्प्लिकेशन झालं अरे नाही प्रत्येकाचा डोळा वेगळा आहे प्रत्येकाचा मोतीबिंदू वेगळा आहे काही लोकांचं मगाशी मी तुम्हाला सांगितली लक्षणं त्याच्यात एक प्रकारचा मोतीबिंदू जो असतो तो आतमध्ये चिकटलेला असतो पोलर कॅट्रॅक्ट म्हणतात ह्याच्यामध्ये लाईट पडला की लगेच बंदच होते दृष्टी दिसायची हा एक वेगळाच प्रकार आहे मग अशी तुम्हाला मी ब्राऊन कॅट्रॅक्ट सांगितला तो वेगळा प्रकार आहे एक कॉर्टिकल कॅट्रॅक्ट म्हणून पूर्ण मोती झालेला कॅट्रॅक्ट आहे तर हे सगळे मोतीबिंदू वेगवेगळे असतात आणि प्रत्येक मोतीबिंदू हा एक चॅलेंज असतो आणि तो काढणं त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचा प्लॅन आम्हाला करायला लागत असतो आणि तो आम्ही करत असतो मला तर हे अवघड मोतीबिंदू करायचं अतिशय छंदच आहे मनात आणि मी अनेक हजारो असे कॉम्प्लिकेटेड कॅटरेट्स केलेले आहेत आणि प्रत्येक चॅलेंज आहे मी माझी एक अशी डेव्हलप केलेली आहे मेथड मोतीबिंदूच्या ऑपरेशनची की जी हे सगळे कॉम्प्लिकेटेड कॅटरेट्ससुद्धा आपण सक्सेसफुली काढू शकतो यशस्वी ऑपरेशन होऊ शकतं परंतु इतकं आपण थांबू नये आणि कॉम्प्लिकेशन पपर्यंत आपण जाऊ नये नक्कीच मात्र आणखीन एक प्रश्न असा पडलेला असतो की लहान मुलांमध्ये मोतीबिंदू होऊ शकतो हो मुलांमध्ये होऊ शकतो त्यांच्यामध्ये अनुवंशिक असू शकतो कधी जन्मजात असतो आईला कधी बाळ गर्भाशयात असताना जर का कुठला आजार झालेला असेल ताप आलेला असेल तर त्याच्यामध्ये त्या मुलाला मोतीबिंदू होऊ शकतो किंवा त्याच्यात काही शारीरिक का आजार असेल तरी होऊ शकतो आणि लहान मुलांचा मोतीबिंदू लवकरात लवकर काढला पाहिजे त्याच्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवून चालणार नाही कारण जितका वेळ जाईल तेवढा त्याला ते पुढे दिसण्याचे चान्सेस कमी होत जातात मात्र मोतीबिंदू आहे हे कळलं आणि ऑपरेशन करायचे एकदा निश्चित झालं तर ऑपरेशनची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे पेशंटने कशा प्रकारे यासाठी तयार झाला पाहिजे आता पेशंटच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही काही त्यांना ब्लड रिपोर्ट्स ई सी जी आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो करायला ते सगळं फिट पाहिजेत पेशंट त्यांच्या रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम असला नाही पाहिजे शुगर विशेष म्हणजे कंट्रोल असली पाहिजे पण आता जर बघितलं तर मोतीबिंदूचं ऑपरेशन हे केवळ एक लेन्स काढून दुसरी घालणं नाही ही रिप्रॅक्टिव्ह सर्जरी झालेली आहे आता रिप्रॅक्टिव्ह सर्जरी म्हणजे आम्ही पेशंटला बिनचष्म्याचं जास्तीत जास्त कसं दिसेल ह्याचा विचार करत असतो त्यामुळे आम्ही पेशंटच्या डोळ्याची वेगवेगळी मापं घेतो आणि त्याच्यात वेगवेगळे फॉर्म्युले आमच्याकडे काही हायटेक मशीन्स असतात त्याच्यामध्ये ते जर मेजरमेंट घातले तर आपल्याला असा ॲक्युरेट नंबर मिळतो की डोळ्याचा जो चष्मा असतो पेशंटचा तो निघून जाऊ शकतो आणि बिना चष्म्याचं पेशंटला ऑपरेशन नंतर क्लिअर दिसू शकतं तर हे स्कॅनिंग जे म्हणतो ए स्कॅन जो केला जातो डोळ्याचा तो ऑपरेशनच्या अगोदर करतो म्हणजे पेशंटला दृष्टी चांगली येऊ शकते नक्कीच मात्र ऑपरेशन नंतरही अनेकांचे गैरसमज असतात ऑपरेशन झालं पट्टी काढली की मला लगेच चांगलं दिसायला लागेल किंवा ऑपरेशन झाल्यानंतर आता माझी नजर व्यवस्थित होईल असंही समजलं जातं तर याबद्दल काय सांगाल आता पहिली गोष्ट तुम्ही म्हटलं पट्टी काढली की पण ते हिंदी सिनेमातलं तसं राहिलेलं नाही आम्ही आता पट्टीच लावत नाही पण ऑपरेशन टेबलवर ना उतरल्याबरोबर पेशंट विचारतात डॉक्टर मला त्याच्यावरती इतका जोरात प्रकाश पडलेला असतो सगळा मायक्रोस्कोपचा त्यामुळे तर डोळे दिपलेले असतात लगेच नाही पण त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत पेशंटला दिसायला लागतं प्रोव्हायडेड म्हणजे जर पेशंटच्या डोळ्याचे इतर भाग व्यवस्थित असतील तर आताच आपण मागच्या भागांमध्ये बघितलेलं आहे की डोळ्याचे जवळजवळ सहा सात पडदे आहेत आणि रेटिना विशेषत आणि कॉर्निया विट्रियस ह्या सगळे जर चांगले असतील डोळ्याची नस चांगली असेल तर पेशंटला सक्सेसफुल ऑपरेशननंतर नक्कीच चांगलं दिसतं परंतु जर डायबेटिक रेटिनोपॅथी असेल काचबिंदूमुळे जर पेशंटची नस खराब झालेली असेल तर मात्र शेजाऱ्याला दिसलं तरी तुम्हाला दिसेलच असं नाही त्यामुळे तुलना करायची नाही आपला डोळा कसा आहे ते बघायचं चा, ऑपरेशन चांगलं झालेलं असेल आणि चांगले सगळे भाग असतील डोळ्याचे तर नक्कीच दिसेल आणि व्यवस्थित दिसू शकतं धन्यवाद डॉक्टर मोतीबिंदूबद्दल अत्यंत सविस्तर माहिती तुम्ही सांगितली आणि यापासून प्रेक्षकांना अनेक समज गैरसमज जे असतील ते दूर झाले असतील आप असं आपण समजू मात्र मोतीबिंदू शस्त्रक्रिया याबद्दलचा एक सविस्तर भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार